नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गुगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मुंबई गोवा महामार्गाचं काम जलद गतीनं सुरू असून येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर 2023 पर्यंत रस्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 1 रुपयात पीक विम्याचा लाभ देण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून नमो महासन्मान योजना देखील लागू झाली आहे. केंद्र शासनानं 29 कामगार कायदे एकत्र करून 4 कामगार संहिता तयार केल्यात. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता 2020 या चौथ्या संहितेसाठी राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्यानं लाखो कामगारांचं हित जोपासलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसंच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा यासाठी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण लावण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरसीएफ कंपनीकडून सुफला आणि युरिया खतांचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी झारा ब्रेक पॉईंट येथे खत उतरण्याचे 25 मे पर्यंत नियोजन करण्यात आलं होतं. आता 30 मे उजाडला तरी अद्यापही सुफला व युरिया खत येण्याचं लक्षण दिसून येत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. कुडाळ येथील राहुल मारुती राठोड याला रोखंडी रॉडनं मारहाण करून जखमी केल्याची घटना कुडाळ गोधळवाडी येथे सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी मनसूर बाबुराव मुल्ला राहणार कुडाळ गोधळवाडी याच्यावर कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैभववाडी तळेरे राष्ट्रीय मार्गावरील कोकिसरे बोळकरवाडी येथे ट्रकनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडला. अपघातानंतर ट्रक चालकानं पलायन केलं. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडीत मंगळवारच्या आठवडा बाजारावरून दुकान लावण्याच्या जागेवरून 2 भाजी विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल मारामारीचा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. कणकवली सिद्धार्थनगर येथे जमीन जागेच्या कारणावरून 2 गटात हाणामारीचा प्रकार घडला. या घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. तृतीयपंथी असल्याचं सांगून दुकानात तसंच नागरिकांच्या घरी जाऊन जबरदस्तीनं पैसे मागणाऱ्या टोळीला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेऊन चांगलाच दम दिला. तात्काळ कणकवलीतून निघा व मुंबई गाठा अशा शब्दात पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी त्या टोळीला बचावलंय. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभरातील अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.